त्यामागचं कारण असं आहे की मागच्या काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये ज्या नियुक्त्या होत आहेत त्या एका विशिष्ट समाजासाठी जणू काही राखीव आहे अशा पद्धतीची अशा पद्धतीची वागणूक जी आहे काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांना मिळत आहे आणि एक जातीयवाद काँग्रेसमध्ये कुठेतरी निर्माण झालेला आहे. पण मग ज्या पद्धतीने जातीयवाद निर्माण झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याचबरोबर मी वडोदा मतदारसंघातून जेव्हा फॉर्म भरला तो फॉर्म मी वापस घेतला पाहिजे यासाठी माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीतून दबाव टाकण्यात आला, मला धमक्या देण्यात आल्या. तर हे सगळ्या गोष्टी घडल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी मी माझ्या पदाचा आज राजीनामा दिलेला. मी आता नाव सांगणार नाही कारण मी आता प्रेस कॉन्फरन्स माझ्या राजीनाम्याचा विषय घेऊन केलेली होती, पण ज्या वेळेला मला बोलण्याची वेळ येईल त्यावेळेला मी पुराव्यासह त्यांची नावं सुद्धा घेईन.